चार टप्प्यातील निवडणुकीनंतर आता महायुतीने आपली भिस्त ही महाराष्ट्रभर वाढवली आहे आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरवलंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे. यापैकी नाशिक, मुंबई आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः मोदींनी लक्ष आपलं केंद्रित केलेलं आहे, फोकस केलेला आहे. आणि यानुसार आपण जर गेल्या चार टप्प्यातील निवडणुकींचा अंदाज जर पाहिला, यावेळेस महाविकास आघाडीला पोषक वातावरण मिळत असल्याचं चित्र सध्याच्या घडीला दिसून येत आहे. तर महायुती कुठेतरी बॅकफूटवर गेली आहे अशी देखील चर्चा रंगलेली आहे. आणि यासाठी ठाकरेंना टफ फाईट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट आज ठाकरेंच्या उमेदवारांविरोधामध्ये प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे. कल्याण, नाशिक आणि ईशान्य मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन प्रचार सभा असतील. आणि दुसरीकडे जे आहे मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणारे भव्य रोड शो हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होतोय. तर नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहोत, कारण की प्रचाराचा ज्वर हा शिगेला पोहोचलेला आहे आणि नाशिकमध्ये हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा ज्या आहेत त्या नाशिकमध्ये पार पडणार आहे. अर्थात महाविकास आघाडीकडून राजाभाऊ बजे ठाकरेंचे उमेदवार येत आहेत. तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हाय व्होल्टेज ड्रामा आज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये रंगणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी सर्वात प्रथम विरोध करण्यात आलेला होता. अँटी इनकम्पन्सीचा फटका त्यांना बसण्याची शक्यताही वर्तवली जात होती. यासह भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधही हेमंत गोडसे यांच्या नावासाठी होता. मात्र कुठेतरी या सर्वांचा विरोध झुगारून नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि आता हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी खुद्द नरेंद्र मोदी हे सभा त्या ठिकाणी घेणार आहेत. कल्याण लोकसभेबद्दलही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत होतं. इतकंच काय तर श्रीकांत शिंदे यांचं आम्ही काम करणार नाही असा ठराव देखील काही भाजप पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आलेला होता. मात्र देवेंद्र फडणवीस जे भाजपमधील वरिष्ठ नेतृत्व महाराष्ट्राचे मानले जातात, त्यांना खुद्द माध्यमांसमोर येऊन श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करावी लागली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असणाऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणी आपल्याच पुत्राला उमेदवारी मिळण्याकरिता जी आहे मोठी तडजोड ही शिवसेना शिंदे गटाला करावी लागलेली होती. याचाच परिणाम कुठेतरी निवडणुकीच्या मतदानांवर होणार का, किंवा मतदानावर हे सगळे मुद्दे जे आहे प्रभावित झालेले होते, यालाच टॅकल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा थेट कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. कल्याणच्या सभेनंतर पदाधिकारी असतील स्थानिक भाजपचे, ते कशाप्रकारे श्रीकांत शिंदे यांना आता समर्थन करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की कुठेतरी श्रीकांत शिंदे यांचं काम हे भाजपचे पदाधिकारी करतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता ईशान्य मुंबईमध्ये आपण येऊया. या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. भव्य रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचं सर्वाधिक प्राबल्य आहे असं मानलं जातं आणि त्यानुसारच सर्वात प्रथम जेव्हा शिवसेना रुजली ती मुंबईमध्ये, नंतर ठाण्यात, कोकणात, संभाजीनगर असे एक एक जे आहे महाराष्ट्रामधील त्यांनी जिल्हे कव्हर करत गेले. मात्र आता मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर गुजराती विरुद्ध मराठी भाषिक हा वाद समोर येताना पाहायला मिळतोय. नुकतंच घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे कुठेतरी स्थानिक मुद्दे असतील ते चर्चेमध्ये येत असल्याचं दिसून येतं. यासह आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल, अगदी छोटे छोटे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पुढील रणनीती ही महाविकास आघाडी विरोधामध्ये आखली असल्याचं चित्र दिसून येते. चार टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीच्या जे आहे टक्केवारीनंतर महाविकास आघाडीला कुठेतरी इमोशनल जे आहे लाट त्यांच्याकडे वळली जाते, किंवा अँटी इनकम्पन्सीचा फटका हा महायुतीला बसू शकतो, किंवा जी बंडखोरी झालेली आहे त्याचा देखील फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता ही वर्तवली जात असल्यामुळे महायुतीसाठी असेल किंवा महाविकास आघाडीसाठी दोघांमध्येही टफ फाईट रंगलेली आहे. आणि ठाकरेंना चितपट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मैदानामध्ये उतरलेले आहे. आजचा हा संपूर्ण त्यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. कल्याण आणि नाशिकमध्ये त्यांच्या दोन सभा होतील आणि ते देखील ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात. तर ईशान्य मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.
ईशान्य मुंबईमधील भाजपचे उमेदवार असणारे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध ठाकरे गटातील संजय दीना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. आता या मुद्द्यानंतर मराठी विरुद्ध गुजराती भाषेचा वाद मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्याने चर्चेमध्ये येतोय. आता या संपूर्ण घडामोडींवर पडदा पाडण्यासाठी किंवा टॅकल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यापैकी नाशिक, कल्याण आणि मुंबईमध्ये भिस्त ही आता महायुतीकडून वाढवली जाते आणि ठाकरेंना चितपट करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शस्त्र हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वरूपामध्ये उगारलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी लॉग इन करा माय महानगर .com ला. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.